जगात जर्मनी, भारतात परभणी. आज आपण परभणी मतदारसंघात लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेतले आहे स्टार महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी कोंडीबा अनपट यांनी. पाहूयात. परभणी मतदारसंघात या भाटेपुरी गावात आहोत आणि सध्या प्रतिक्रिया लोकांच्या काय आहे आपण ते आज जाणून घेणार आहोत. परभणी मतदारसंघाबद्दल काय वाटतं? साहेब, आम्ही आता तिसऱ्यांदा टन आहे बंधू बोसचा, पण सध्या आमच्या गावात काही एकदा बी नाही आले, आम्हाला त्याच्यापासून काही रिस्पॉन्स मिळाला नाही. आता नवीन महादेवजानकर उमेदवार इंजिनियर असून लोकांचे मतभेद जाणणारे माणूस आहे, त्याला आम्हाला असं असं त्यालाच मतदान देऊन त्याला निवडून द्यायचं. तुम्हाला काय वाटतं कोण येणार परभणी मतदारसंघ? परभणी मतदार संघ महादेव जानकरच येणार आहे. गावातल्या काय काय समस्या आहे आतापर्यंत? गावातल्या समस्या, ते गावात येऊन भेट दिली, त्यांनी घराघरात भेट दिली, तांड्यावरती येऊन भेट दिली, आमचे आश्वासन दिलं. बोलून जातो एकदा बी आली काय वाटतं? मतदारसंघात माझी कसं आहे, शेतकऱ्यासाठी कोणीच हे केलेलं नाही. यंदाचा माझी संपूर्ण नुकसान आहे शेतकऱ्याची, ना हे कर्जमाफी झाली ना काही झालं. आणि आता जे उमेदवार राहिले हे फक्त निस्त असं आम्हाला मतदान करा मतदानासाठी आमच्याकडे येते, बाकी काही नाही. आताच जे हे अरे म्हणजे आता मोदीला पाहूनच लोक समजा थकलेले, बाकी दुसरं काही. आता मोदी सरकारचं सध्या भाजपचं म्हणतात 4-5 आकडा आहे, सध्या केंद्रात मोदी सरकारचं सरकार आहे सगळे, पण आतापर्यंत शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्यासाठी जर निवेदन त्यानं जर दिले तो येऊ शकते, असं काही नाही. शेतकऱ्यासाठी काही दिलं नाही त्यानं आतापर्यंत, लगातार दोन वेळेस टन निवडून दिले मोदी साहेबांना. त्याच्यामुळे परभणी मतदारसंघात बंडू भाऊ जाधव आणि भूमिपुत्र आता पंजाबराव डंग यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? पंजाबराव डंग म्हणजे आता ते ना त्याचं हिसाबा नाही, ते उभे राहिले त्याचं काय नाही. पण आतापर्यंत शेतकऱ्याचं जे आश्वासन घेईन कोणी त्याला आम्ही मतदान करणार. पंजाबराव डंग तर शेतकरी पुत्र आहे, आता त्याच्यामध्ये ते इलेक्शन मध्ये उतरले. आपल्याला काय वाटतं आता पंजाबराव डंग, महादेव जानकर, बंडू जाधव याच्यापैकी कोण येणार? आम्ही शेतकरी जो शेतकरी वाल्यालाच मतदान. आता आपण जर बघितलं त्या भाटेपुरीमध्ये सगळ्यांची प्रतिक्रिया आपण ऐकून घेतली आणि येणारी आता परभणीच्या मतदारसंघामध्ये आता हितुरुशीची लढाई सुरू होणार आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज कोणी बाणपट जालना.